प्रत्येक जणांना तुरुंगात ना रोज धमक्या देत आहे. हे भारतीय जनता पक्षाचे काही फुटकळ लोक ज्यांचा मूळ भारतीय जनता पक्षाशी काहीच संबंध नाही, ज्यांना भारतीय जनता पक्ष माहीत नाही, ज्यांना भाजपची विचारधारा माहीत नाही, ते बाहेरून आलेले आहेत. खरं म्हणजे बोलू नये, त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. रोज उठतात आणि सांगतात आम्ही ह्याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू. मी काल म्हटलं तो भाषा असंसदीय आहे की तुमच्या बापाचा तुरुंग आहे. आणि आज सामनामध्ये म्हटलं आहे की प्रधानमंत्री मोदी हे देशातल्या प्रत्येक सार्वजनिक आणि सरकारी उपक्रमाचं खाजगीकरण करत आहे. त्यांनी या तुरुंग व्यवस्थेचं सुद्धा खाजगीकरण केलेलं आहे का? आणि त्या तुरुंगाच्या चाव्या हे जे लोकं आहेत तुरुंगात टाकू सांगणारे त्यांच्या हातात दिल्या का? हा तुरुंग विकलेत का? काय चाललं आहे तुमचं हे या केंद्रीय तपास यंत्रणा आणि तुरुंग हे खाजगीकरण केलं असेल तर तसं कळवा, मग आम्ही बघू.